नांदेड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जन्मदात्या बापाने 23 वर्षीय मुलीची हत्या केली. हत्या करून त्यानंतर काय केले बघा. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. मृतदेहाची राख ओढ्यात फेकून दिली. माणुसकीला काळी फासणारा हा प्रकार कुटुंबियांनीच केला, परंतु हत्येनंतर कोणताही लवलेस कुटुंबियांना नव्हता. आपले दैनंदिन उपक्रम त्यांनी सुरू ठेवले. 23 वर्षीय शुभांगी जोगदंड ही नांदेडच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात BHMS 3rd grade शिकत होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते, परंतु हे प्रेम कुटुंबियांनी मान्य नव्हते. त्यामुळे 3 महिन्यापूर्वी तिची सोयरीक दुसरीकडे करून दिली होती. मुलीने ही सोयरीक 8 दिवसात मोडली. आपली गावात बदनामी झाली. या कारणामुळे कुटुंबियांनी 22 जानेवारी रोजी तिची हत्या केली. मुलीची हत्या करताना हात थरथरू नये म्हणून आरोपींनी मद्य प्राशन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येनंतर तिचा मृतदेह खताच्या गोणीत टाकून शेतात नेला. शेतात ज्वारीच्या पिकात सरण रचून शुभांगीचा मृतदेह जाळून टाकला. रात्री हा प्रकार केल्यानंतर सकाळ मृतदेहाची राख 22 किलोमीटर असलेल्या गोदावरी नदीत जाऊन विसर्जित केली. हत्येनंतर कुटुंबियातली मंडळी आपापली रोजची कामे करू लागली, परंतु गावात शुभांगी दिसत नव्हती म्हणून नांदेड जिल्ह्यात पिंपरी महिपाल या 2500 लोकवस्तीत कुजबूज सुरू व्हायला लागली. परंतु काही दिवसांनी या सर्वांनी खुनाची कबुली केली. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.